त्याचा आणि मला त्रास पण खूप जास्त होतोय, बट मी दाखवत नाही. व्हिडिओ वगैरे बनवते. तुम्हाला वाटत असेल की यांना सगळ्यांना विचार कशी दिसते, कशी दिसते भूतनी. हा काय तुला लाज वाटते का? नुसतं येऊन जाऊन नॉनव्हेज खात राहते. हा दिवस रात्र सकाळ संध्याकाळ दुपार नुसतं नॉनव्हेज नॉनव्हेज नॉनव्हेज. जास्त नाटक झालंय तुला. डायरेक्ट शूरपणा का दिसते तू? डायरेक्ट शूरपणा का दिसते? आयब्रो असे राक्षसासारखे करून घेतले असे का बरं केले काय? बघा मेकअप तर सुरुवातीला असं दिसतं का? पूर्ण बघा. हा बापरे डायरेक्ट भयंकर दिसत होते एकदम. आता सांगा कसे झाले? आता लाईट सज खूप जाड, इतके जाड की विचारूच नको. बापरे बापरे जाड ते. माझ्या आईवर थोडे बारीक आहे ना. अगं पण तुला बारीकच सूट होतात प्रिया. किती दिवस सूट सूट होणार ते? आता तर काही असं म्हणून म्हणूनच हेअर कट केला होता तू. मग आता पसतवते ना? मग मग म्हणून तर वाढवते ना आयब्रो. मग अरे ते आयब्रोज आणि हेअर कटचा काय संबंध आला? तसंच संबंध आहे. कसा बघू दे एकदा राक्षसाच तोंड पण दिसते. मग जाड झालं एकदम. उद्याच्या ब्लॉग मध्ये बघून घ्या ना. दाखवा ना प्रीतू. काही नाही वाटत ते. काही नाही वाटत ते. राहू दे मग आता जाऊ दे. जेव्हा तू यांना सगळ्यांना विचार कशी दिसते, कशी दिसते. नमस्कार ताई. खरं नाही बोलणार, खोटं नाही सांगणार. भूतनी सगळा मेकअप झाल्यावर प्रीतू त्याला लुक येतो प्रॉपर. हा ना बघावं लागेल आता लुक कसा येतो प्रॉपर. वा 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 आत्ता भारी दिसतेय बघ. तरी मी मेकअप काहीच केलं नाही, फक्त आयब्रो पेन्सिल लावली आहे आणि लिपस्टिक लावली लाईट वाली, बाकी आणि लाईनर, दुसरं काहीच मेकअप नाही, बेस काहीच नाही लागला. प्रेग्नन्सी ग्लो दिसायला लागल्यावर का? बापरे डोकं का बरं आपटलं? ड्रेस माझ्या गोव्याचा, गोव्याला घेतलेला ना. एकदम रिलॅक्स ड्रेस आहे, काही टेन्शन नाही, टाईट नाही, काही नाही, बस एकदम लूज लूज. चल आता शूट करून घेऊया पहिले, मग तुला बघत बसतो मी. आता भीतीची भाजी मी साफ करते. तुम्हाला वाटतं आम्ही फक्त नॉनव्हेजच खातो? खरं आहे, वाटणारच ना. तू रोजच नॉनव्हेज रेसिपी दाखवते. जेव्हा नाही का ब्लॉग चालू असतो ना, तेव्हा ना नॉनव्हेजच असतो नेमकं. आणि ना सकाळी आम्ही कधीच नॉनव्हेज नाही खात. सकाळी आमचं पूर्ण एक टाइम व्हेजच असतं, संध्याकाळी नॉनव्हेज असतं. पण ते त्यांना विश्वास नाही ना बसत. गुरुवारी त्यांना विश्वास नाही बसत. तू येऊन जाऊन नुसतं चिकन मटन मच्छी. हा काय तुला लाज वाटते का? नुसतं येऊन जाऊन नॉनव्हेज खात राहते. हा दिवस रात्र सकाळ संध्याकाळ दुपार नुसतं नॉनव्हेज नॉनव्हेज नॉनव्हेज. जास्त नाटक झालंय तुला. तुमच्या तोंडाला पण हे नाही ना. काय नाही तुमच्या तोंडाला काय बोलतात? काय बोलतात साहेब? हे जात नाही ना तुमच्या तोंडाला. असं आहे का? वेज जात नाही ना. पण तुमची आवडती भाजी. बरं भाई, तुझ्यासाठी फक्त मी माझ्या माझ्यावरती नाव घेतो. हा तुझ्यासाठी फक्त. मला मळमळ सुटली केव्हापासून. तुम्ही सांगताय काय नॉनव्हेज खाय. बरं ठीक आहे, काय खायचं मग सांग तुला. मी आता भाजी मच्छी आणू. आज गुरुवार आहे. अगं ऐक, मग कसं काय घरामध्ये? सगळं शेवग्याच्या शेंगा आहेत, ब्रॉकली आहे, मेथीची भाजी. सकाळी आमचं वन टाइम खिचडी होती. सकाळी खिचडी कधी कधी काय होतं माहिती का? नाही, कधी कधी आमच्या घरी स्वयंपाक असतो, नाही तर रेग्युलर आम्ही खिचडीच खातो. काय खिचडी? दाळ भात. हा दाळ भात. शांत राहा. तुम्हाला चपाती लागते ना उन्हाळ्याचं ना, हलकंच अन्न खाल्लं पाहिजे. दाळ भात म्हणून खिचडी का? तू मला पावसाळ्यातही सेम बोलती, हिवाळ्यातही सेम बोलती. पण आता उन्हाळ्यामध्ये जास्त गरज आहे हलकं अन्न खाण. चांगलंय भाई, दे मग खातो हलकं अन्न. मग चपाती भाकरी काय आवडत नाही, भातच आवडतो, त्याच्यामुळे मी बनवते. आणि सकाळी मॉर्निंगला मला खूप त्रास होतो, खूप वॉमिटिंग वगैरे होतात, आणि माझा पूर्ण दिवस तसाच जातो जर मी टॅबलेट नाही घेतली तर. आता मला लागती तर लागती चपाती. आमच्या नाशिककरांना एक सवय, चपाती रोज पाहिजे, वरण भात कॉम्प्लिमेंटरी. असला तर असला, नसला तर नसला, पण आम्हाला चपाती लागती म्हणजे लागती. मॅडम बोलसरकरांचं असं आहे की आम्हाला भात लागतो म्हणजे लागतो. मग बनव ना. आता शांत जेवण परेशान करके रखाय. बनव ना भात. मी कुठे नाही म्हणतो, पण चपाती पण बनव ना, का मी उपाशी राहू. मग मला माहित, तुम्हाला माहिती सगळे मला किती त्रास होतो.
हसदे चेहऱ्याला मतलब येईन दगन कधी कुठं काही बोललंच नाही पाहिजे आता असं. सकाळी मला खूप प्रमाणात वॉमिटिंग होतात आणि माझं पूर्ण म्हणजे मला 1 वाजेपर्यंत मला ना उठवत नाही, काही नाही, बसवत नाही आणि काही खाल्लं पण जात नाही, इतकी नौशा वॉमिटिंग कंटिन्यू चालू असतात रोजचं झालंय, रोजचं रोजचं. माझं 11:30-11:30 मला नारळ पाणी पिलं जातं, त्याच्यानंतर मला अर्धा तास हळूहळू करून थोडं थोडं खावं लागतं, नंतर टॅबलेट घ्यावंच लागतं. याचा अर्थ असा आहे म्हणून आमच्या घरात खिचडी बनते. आता तुम्ही मला सारखं सारखं बोलू नका, मी तिला सारखं सारखं बोलणार नाही, कारण आहे ना ते टॉर्चर मलाच होत. मला म्हणतात की तुम्ही सारखं सारखं नॉनव्हेज बनवतात, तुम्ही सांगतो सारखं सारखं खिचडी बनवते. नाही नाही बरोबर आहे, आता मी खातो ना रे, मला कळतंय. म्हणजे तुम्ही आहे ना, तुम्ही आमच्या कसे अल्टरनेट डे ब्लॉग येतात आणि कधी कधी जुने ब्लॉग आमच्या आत्ता पडतात, ते म्हणजे काय होऊन जातं ते, तेव्हा काहीतरी स्पेशल असतं तर त्यासाठी आम्ही फिश वगैरे दाखवतो. आता आता खिचडी, आता खिचडीचं काय दाखवायचं बाबा, काय दाखवायचं मला काही कळा ना. खिचडी बरोबर तेच म्हणले मी, काय दाखवायचं खिचडीचं. म्हणून ही बाई रोज मला खिचडी खाऊ घालती, तर हिच्या खिचडी पाहिजे मी तुमची कशाला जीवनाची खिचडी खिचडी करून टाकू. घलकी घर की रोटी दाल बराबर काय असंच नाही. खिचडी पण बंद करते बनवण्याचं, नॉनव्हेज पण बंद करते. आता तुम्हाला रोज चपातीच खाऊ घालते. चालेल चालेल हो, रोज चपाती, मेथीची भाजी, चमचमीत शेवग्याची भाजी, चमचमीत उसळ. हे बघा, उसळ तर मला बनवताच येत नाही पहिली गोष्ट, ती नाशिकला नाशिककरांना उसळ जमते जास्त. कसं मग ऍग्री केलं, ते आहे भाऊ इकडं नाशिककरांना, नाशिककर स्पेशल आहे आमचे मिसळमध्ये, उसळ मध्ये, उसळ मिसळ एकच. बरं ठीक आहे, आता झालं का तुमचं? आता बघा ही भाजी निवडली मी, माझे हात एवढे खराब झाले कारण की ती भाजी वरतून चांगली होती दिसायला आणि मधून थोडी थोडीशी घाण होती, बघा असं सडलेले पान होते. मग मी चांगली चांगली निवडून घेतली. मला ना नुसती मिरची आणि लसूण मधली आवडती, ती फक्त वाफेवर शिजलेली. आणि हिला आवडती ती शेंगदाण्याचा पोळी. पप्पा बनवतात तसंच ना? पप्पा शेंगदाणे थोडी लावतात, साधीच करतात. पण तुमचे नाशिकला कसं असतं माहिती काय, मिरची लसूण कापून टाकतात आणि आम्ही काय करतो ठेचून टाकतो मिरची. अच्छा असा फरक आहे का? म्हणून शेंगदाणे काय तुम्हाला वाटतं याच्या शेंगदाण्याने टाकले की काय, तुम्हाला कळतच नाही. किती वेळा सांगितलं मी तुम्हाला शेंगदाणे नाही टाकत आम्ही मेथी, पण ते तसंच दिसतं. आता एक दिवशी पप्पांनी बनवलं की मी दाखवतो. तुम्ही पप्पाला आता फोन लावून विचारा तुम्ही शेंगदाणे टाकता. लोक तू आधीच सांगून बसले असेल फोन. मी आता काहीच बोलत नाही, आता फोन लावा. माईल एक थोडी आमची बाजू घेणारे जावयांची. किती वेळा भांडण झाले या गोष्टीवरून तुम्हाला तर कळतच नाही, 10 वेळा सांगतो. बापरे भांडण झाले काय आपलं दोघांचे? तुम्हाला पाहिजे का भांडण? बाई म्हणजे 24 तास चार्ज राहते बरं का भांडण्यासाठी, बाकी असं इतरत्र काही काम सांगितलं का? आळस येतो त्याच्यात खूप. बरं तुम्हाला ना सारखा सारखा प्रश्न विचारला जाणारा तो, तुम्ही जॉब सोडून आलेत का? मी सुट्ट्या काढून आलोय माझ्या बायकोची डिलिव्हरी होईपर्यंत. तिची डिलिव्हरी तर होऊ द्या पहिले, बघू ना मग काय. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे फॅमिली सोबत आत्ता टाइम स्पेंड करणं खरं गरजेचं आहे. इथं आमच्या घरात काय कोणी दुसरं आहे नाही, मलाच तिच्यासोबत राहणं आहे. मी तिचा सारथी आहे आणि मला तिच्यासोबत राहणं आत्ता गरजेचं आहे. आता माझ्या पुढे दुसरं काहीही नाही, मला फक्त तिच्या सोबत राहायचंय म्हणून मी सुट्ट्या काढून आलोय. आणि राहिला गोष्ट त्याचा, आणि मला त्रास पण खूप जास्त होतोय पण मी दाखवत नाही, व्हिडिओ वगैरे बनवते. तुम्हाला वाटत असेल की नुसती रडत राहते म्हणशिली बाई, पण ना माझं मला खूप त्रास आहे, मी तुम्हाला एक्सप्लेन पण नाही करू शकते. जाऊ दे नको रडू, अग होत राहत बापड काय. एक तर सगळे बोलतात 3 महिने त्रास होतो, 4 महिने त्रास होतो, तुम्हाला नाही? काही काही 9 महिने पण होतो, काही काहींना म्हणजे राहत असं, काही काहींना 6 महिने होतो, काही काही 9 महिने होतो. त्याच्यात एवढं काही वेगळं वाटून घेण्याची गरज नाही. आता वाटत नाही तर वाटत नाही, संपलं. तुम्ही बोलता प्रेग्नन्सी पिरियड एन्जॉय कर, एन्जॉय कर. हो मग प्रेग्नन्सी जर्नी ती एन्जॉय कर, म्हणजे ठीक आहे दुखणं आहे किंवा काय तुला तिचे वाटतं ना, ते ऐक ना, ऐक ना, ते ऍक्सेप्ट करणंच आहे. म्हणजे मला दुखत नाही तेव्हा ठीक आहे, पण जेव्हा दुख नाही तेव्हा तू कुठं आनंद करती? नुसतं चालू. सगळेजण मला बोलतात तू डान्स करते, असं करते, असं करते, बट काहीच नाही. मला माझी स्वतःची खूप काळजी, बाळाची पण काळजी आहे. मी म्हणजे तुम्ही मान्य आहे, मला सगळेजण काळजी करतात. बाळाच्या बापाला नाही काय काळजी? तुम्हाला फक्त 3 महिनेच होते सुरुवात. आता नाही, आता मी तुम्हाला बोलले फट्टेचे हेडशॉट. नारळ पाणी फोडून द्या पटकन, तर लगेच थांब थांब म्हणून 12 वाजून जातात. नारळ इतक्या 11:30 बोलली, आता 12 वाजले. 11:30 12 वाजता
म्हणजे देतो देता. अरे बापरे, आज जास्तच कंप्लेंट चालू आहे जरा जास्तीच. निवांत बसले ना, हे नॉन व्हेज चाळीस काम राहतं जास्ती, हे व्हेज चाळीस जास्ती काम नाही. या बाईला म्हणून मी व्हेज नाही बनवतो. वय उठ खिचडी बनव परत. नका सकाळी चाय खिचडी, थोडीच भाजी बनवणार आहे, भाजी बनवणार आहे. चल आता चल बनव लवकर उठ. चल आता बाकीचं काही नको बोलू, बस झालं झालं माझी कंप्लेंट कर ना. काही नाही म्हणजे आता मी तुला जीव नाही लावत ना. जाऊ दे भाई, मी चाललो चाललो भाई, मी आता जातो घरी. जातो मी माहेर निघून. थोडं थोडं मध्ये मध्ये ना त्यांना शॉक द्यावा लागतो. शॉक द्यावा लागतो. मी किती बिझी राहतो माहे, मला माहिती आहे. मला तुझ्याकडे लक्ष देणं आहे, घर चालवणं आहे, सगळं भाई. काय काय बिझी असतात ना, म्हणूनच मग तुम्हाला थोडं थोडं शॉक द्यावा लागतो मला. की मी पण आहे, माझ्याकडे पण बघा. काय तुझ्याकडेच बघून आहे भाई सगळं. मी तुझ्यासाठीच तर करतोय. हे कोणासाठी केलं एवढं? म्हणून मी तिकडे सुट्ट्या काढून आलो एवढ्या मोठ्या. मग उगाच आलो का एवढं? तीन चार महिने कसं करायचंय? तुम्हाला खिचडी खाऊ घाल राहिली एवढं तिकडून सुट्ट्या घेऊन आलो, तू खिचडी खाऊ घाल ती आला. चांगलं आहे. एखादी बाई मस्त पंचपक्वान देते रोज मला. काय बनवतो? चल बनव. सकाळी काय काय बनवलेलं खिचडी सोबत ते सांगा ना तू. खिचडी, पापड आणि लोणचं. लोणचं बनलेलंच असतं ऑलरेडी. खिचडी छान असतं. मी घेऊन आलो होतो, त्यात फक्त जिरे कुटून टाकले. खिचडी बनवली, त्याच्यासोबत पापड मस्त, त्यांना फ्राय केलेले आवडतात, फ्राय केले, लोणचं दिलं, त्यावरून मस्त खिचडीवर तूप टाकलं. मला एक कण तूप नाही आलं. मग ते डुप्लिकेट तूप असं. तर तूप टाकलं, परत काय काय काकडी, गाजर, कांदा आणि एक वाटी मँगो ज्यूस. सांगा एवढं पंचपक्वान झालं ना खिचडी सोबत पण दे ना. ये भी सही आहे. नुसती खिचडी नाही खाऊ घातली ना तुम्हाला. आणि त्याच्यानंतरला मी यांना सांगितलं छास घेऊन या, आपण थंडी गर्मीचे दिवस आहेत, थोडं थोडं छास पिलेलं बरं असत. छास मी घेऊन आलो. मग ताक नाही, छास छास बटर छास बटर मिल्क हे सोपं आहे. बटर मिल्क. चल आवर, चल पटकन तू उठ. झाली का भाजी मॅडम? भाकरी बनवत आहे. दाखव नका दाखवू. फक्त परफेक्ट आल्यानंतर दाखवायचं काय? बहुत जाड मी खाईल ना तुझ्या आजची जाड भाकरी सुद्धा. विचार केला एकच भाकर टाकायची. हा ना, चांगला विचार करते ना. आळस पण खूपच वाढत चाललाय तुझा. मग खिचडी मग पडून राहील म्हणून ना. मी खिचडी नाहीच खाणार. तुला आवडतं भात तू खा. असं तुम्हाला आवडीचं काय देते आता? बघा खिचडी किती मेथी पण झाली. दाखव मेथी, दाखव मेथीची काही रेसिपी सांगितलीच नाही. वा 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 वा, क्या बात आहे. यहीच तो मेरे को पसंद आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. एक नंबर डायरेक्ट. पण ही माझी एकट्याचीच झाली आता. तुला काय, तू काय खाणार आहे? चला मग मला दे वाढून सगळं. माझी इच्छा तर पूर्ण करीत नाही तू. काय राहू दे आता, जाऊ दे. काय बोलायला लावते गरीबाला? जाऊ दे ग. बाप बनताना काहीतरी राहता ना इच्छा. तू इच्छाच पूर्ण नाही करू देत काही. तसंच मन नाराज करून बसावं लागतं मला. तसंच आता भूक नाही लागली का? मला ना कधीपासून आईस्क्रीम खायची इच्छा झाली आहे. तिने मग खाल्लं ह्या बघा, तिने मग खाल्लं. अगं मी आहे ना तेव्हा असं विचारत होतो की आंबा खायचा आहे मला कधी, म्हणून तुम्हाला बोलले दोन आईस्क्रीम वाला. तुम्हाला ही मला म्हणती की प्रेग्नेंट मी आहे का तुम्ही? तुम्हाला लय डोळे सुटले, पोट पहा म्हणे. मी म्हटलं मी पण प्रेग्नेंट आहे. मग पप्पा, मी पण पप्पा होणार आहे. मग मला पण डोळे लागू शकतं ना का? फक्त आईला डोळे लागले. बरोबर बरोबर आहे ना. माझ्यापेक्षा हा मग मला होता इच्छा काय काय खायच्या. चल मग घेऊन आईस्क्रीम. चला